प्रेक्षागृह प्रेक्षकांनी खचाखच भरलेला होता. समाजामध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार खुद्द महापौरांच्या हस्ते करण्यात येत होता. ज्योती प्रतिष्ठानचं नाव पुकारलं गेलं आणि दामिनी सरदेशमुख दिमाखात स्टेजवर आली. मानपत्र सन्मान चिन्ह आणि 5,000 रुपये रोख असं पुरस्काराचं स्वरूप होत. दामिनी सन्मान स्वीकारत असताना पाठीमागे पडद्यावर ज्योती प्रतिष्ठानचं कार्य दाखवलं जात होत. सर्वांच्या कौतुक भरल्या नजरा दामिनीवर खिळल्या होत्या. 22 वर्षांची अखंड परंपरा मोठ्या जिद्दीनं सांभाळणारी दामिनी आज ज्योती प्रतिष्ठानचा पुरस्कार स्वीकारताना कृतकृत्य झालेली होती. फोटोंचा लखलखाट आणि मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारत दामिनी आसनस्थ झाली. कार्यक्रमानंतरचं स्नेह भोजन तिनं कटाक्षानं टाळलं. बाहेर मुसळधार पाऊस चालू होता, आभाळ भरलं होतं. दामिनीच्या मनात सुद्धा असंच वादळ सुरू होत. एकीकडे अपार आनंद तर दुसरीकडे गतस्मृतींचं अपार दुःख अशी दोलायमान स्थिती आज तिची झाली होती. गाडी येताच मागच्या सीटवर हातातली पर्स मानचिन्ह शाल ठेवत दामिनी काहीशी रिलॅक्स झाली. नेमकी आज तिची मुलगी नेहा ट्रीपला तर नवरा अनिरुद्ध टूरवर गेला होता. पण प्रतिष्ठानच्या कार्यात त्या दोघांचाही मोठा हातभार होता. गाडी सुरू झाली, घर येईपर्यंतचा रस्ता 1.5 तासाचा होता. मॅडमचा मूड बघून ड्रायव्हर संथ गतीनं चालला होता. दामिनीनं डोळे मिटले आणि क्षणात आठवणींच्या हिंदोळ्यावर दामिनीचं मन झुलायला लागलं. दामिनीचं ज्योती प्रतिष्ठान आज 22 वर्ष पूर्ण करत होत. सुरुवातीला अनेक चढ उतार अनुभवत दामिनीनं मोठ्या आत्मविश्वासानं प्रतिष्ठानच्या कार्यात स्वतःला झोकून दिलं होत. दिवंगत ज्योती म्हणजे दामिनीची कनिष्ठ बहीण. तिच्या नावानं एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून दामिनी वाटचाल करत होती. या तिच्या संपूर्ण प्रवासात तिला साथ दिली ती तिच्या नवऱ्यानं अनिरुद्धनं आणि दामिनीच्या आईनं. ज्योतीची आठवण प्रतिष्ठानच्या रूपात जपण्याचं कारणही तसंच घडलेलं होतं. ज्योती हे घरातलं शेंडेफळ, बाबांची अत्यंत लाडकी. मोठी मुलगी दामिनी नावाप्रमाणेच तेजस्वी, कुशाग्र, बुद्धिमान, अभ्यासात हुशार. तर ज्योती कला गुणसंपन्न, थोडीशी अल्लड, दिसायला देखणी, कलासक्त. दोन्ही मुलींच्या या गुणांमुळे सरदेशमुखांच्या घरात नांतं गोकुळ असायचं. दोघींच्या बक्षिसांनी मेडल्सनी शोकेस भरून गेली होती. सरदेशमुखांचा अभिमान असणाऱ्या दामिनी आणि ज्योती म्हणजे घराचा प्राण होत्या. मुलगा मुलगी एक समान असं मानणाऱ्या सरदेशमुखांनी मुलींना उत्तम शिक्षण दिलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. दामिनीनं पुढं LLB केलं. अनिरुद्ध गोखलेशी तिचा विवाह झाला. सुशिक्षित अनिरुद्धनं दामिनीच्या बुद्धिमत्तेला साथ दिली. करिअर सांभाळत असतानाच दामिनीनं छोट्या नेहाला जन्म दिला. लाडक्या भाचीचे लाड करण्यात मग्न असणाऱ्या ज्योतीमधील बदल दामिनीला आता जाणवायला लागला होता. नृत्य विशारद असणाऱ्या ज्योतीनं स्वतःची डान्स अकॅडमी काढली होती. सुब्रत सेन नावाच्या एका बंगाली गृहस्थाच्या बंगल्याच्या आवारात ज्योतीनं भाड्यानं डान्स अकॅडमीसाठी जागा घेतली होती. बंगाली गृहस्थ स्वभावानं मोठे दिलदार होते. त्यांचा एकुलता एक मुलगा देवदत्त हळूहळू ज्योतीकडे आकर्षित झाला. चित्रकला, वक्तृत्व आणि नृत्य या सर्वांमध्ये पारंगत असणाऱ्या देखण्या ज्योतीला देवदत्तचा शांत मनमिळाऊ स्वभाव भावला. दोघांचेही सूर जुळले. जवळजवळ 1 वर्ष कुणाच्याही नकळत त्यांच्या गाठीभेटी सुरू होत्या. शेवटी न राहून ज्योतीनं दामिनीला कल्पना दिली आणि घरच्यांच्या पुढे हा प्रस्ताव मांडण्याची गळही घातली. दामिनी आणि ज्योतीमध्ये अवघं 2 वर्षांचं अंतर असल्यानं बहिणीपेक्षा मैत्रिणीचं घट्ट नातं दोघींमध्ये जुळलेलं होतं. मोठी अडचण होती ती परजातीची. सर्व शहानिशा करून दामिनीनं घरच्यांच्या समोर प्रस्ताव मांडला. दोन्ही घरात अर्थात विरोध होता, पण देवदत्तच्या स्वभावानं सरदेशमुखांना आणि ज्योतीच्या लाघवीपणानं सेन कुटुंबियांना आपलंसं केलं. अखेर दोघांच्या प्रेमाची परिणीती लग्नात झाली.
आपल्याला खूप मोठी ॲडजस्टमेंट करावी लागणार याची ज्योतीला कल्पना होती. भाषा, परंपरा, चालीरीती समजावून घेण्यात ज्योतीची तारेवरची कसरत सुरू होती. घरातली बहू पायात घुंगरू घालत नाही या ऑर्थोडॉक्स विचारांच्या सासूमुळे काही काळ ज्योतीनं आपली डान्स अकॅडमी बंद सुद्धा ठेवली. अनेक गोष्टींशी जुळवून घेताना ज्योतीचा जीव मेटाकुटीला येत होता. आई बाबाही काळजीत होते. सर्व कलागुण बासनात गुंडाळून ठेवल्यानं ज्योती सुद्धा मनातून नाराजच होती. परंतु देवदत्तच्या आश्वासक स्पर्शात तिनं स्वतःला त्या घरात सामावून घेतलं होतं. बघता बघता 2 वर्ष सरली आणि ज्योतीकडे गोड बातमी असल्याचं समजलं. दोन्हीही कुटुंबात आनंद झाला. ज्योती तशी तब्येतीनं नाजूक, डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितलं. तिचं बाळंतपण माहेरीच व्हावं या उद्देशानं सरदेशमुखांनी विनंती केली. परंतु जुन्या चालीरीतींचा निर्वाळा देत ज्योतीच्या सासून पहिलं बाळ सासरीच होणार असल्याचं निक्षून सांगितलं. सरदेशमुखांकडे सगळ्यांचाच विरस झाला. ज्योतीची काळजी करणाऱ्या आईला सरदेशमुखांनी समजावून सांगितलं, आता कुठे सारं सुरळीत होतंय, आता आपण मोडता घालायला नको, या विचारानं मंडळी गप्प राहिली. ज्योतीनंही आईची समजूत काढली. 8व्या महिन्यातच ज्योतीला प्रसूती कळा सुरू झाल्या. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि ज्योतीनं एका गोंडस बाळाला जन्म दिला. मुलगा झाल्याची बातमी कळताच देवदत्ताच्या आई बाबांना आभाळ ठेंगणं झालं. ज्योतीची प्रकृती मात्र खालावतच गेली. ज्योतीकडे कोणाचंही लक्षच नव्हतं. जो तो एकमेकांचं अभिनंदन करण्यात गर्क होता. दामिनी आणि आई बाबा मात्र ज्योती जवळ बसून होते. एकाएकी ज्योतीचं बीपी खालावत गेलं आणि ज्योतीनं जगाचा निरोप घेतला. सरदेशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या अनपेक्षित घटनेनं ते सगळे सगीरभैर झाले. कुणी कुणाला सावरायचं हाच मोठा प्रश्न होता. वयस्कर आईबाबांचं सांत्वन करू की बहिणीच्या जाण्याचं दुःख करू या द्विधा मनस्थितीत दामिनीनं कसबस स्वतःला सावरलं. बाळ तर आधीच सेन कुटुंबियांच्या ताब्यात गेलं होतं. त्या दुर्दैवी गोंड जीवाला बघून दामिनीला क्षणोक्षणी भरून येत होत. बाळाची काळजी आम्ही घेतो, तुम्ही आईबाबांना सांभाळा असं सांग देवदत्तनं बाळाला घरी नेलं. 7-8 दिवस दुःखात गेले. या काळात एकदाही सरदेशमुखांच्याकडे ज्योतीच्या सासरची मंडळी फिरकली सुद्धा नाही. त्यांनी त्यांची साधी चौकशी सुद्धा केली नाही. ज्योतीच्या पुढच्या क्रियाकर्माचं कुणीही नाव सुद्धा घेत नव्हतं. धीर करून दामिनी आणि सरदेशमुख ज्योतीच्या सासरी गेले आणि सारं चित्र पालटल्याचं त्यांच्या लक्षात आलं. काल परवापर्यंत हसतमुखानं स्वागत करणारी मंडळी आज अपरिचित असल्यासारखी वागायला लागली. बाळाचं साधं दर्शन सुद्धा दाखवायला ज्योतीची सासू तयार नव्हती. आता झालं गेलं विसरा, तुमच्या खानदानातली मुलगी केल्याचे परिणाम आज आम्ही भोगतो असा उलटाच कांगावा करण्यात आला. आरोप प्रत्यारोप झाले आणि शेवटी सरदेशमुख हताश निराश होऊन घरी आले. बाळाची कस्टडी मिळवण्यासाठी दामिनीनं सेन कुटुंबियांवर केस ठोकली पण कस्टडी शेवटी नॅचरल गार्डियन म्हणून बापाकडेच गेली. या दुःखानं सरदेशमुखांनी अंतरूण धरलं आणि त्यात त्यांचा अंत झाला. ज्योतीच्या फोटोकडे आणि रिकाम्या पाळण्याकडे बाबा एकटक बघत राहायचे. ज्योती आणि बाळ घरी येणार या आशेनं केवढी जय्यत तयारी करून ठेवली होती पण सगळं व्यर्थ. बाबांचा चेहरा दामिनीच्या डोळ्यापुढून हलत नव्हता. आप्तेष्टांना गमावून होणाऱ्या दुःखातून आईला बाहेर काढण्यासाठी दामिनीची सतत तळमळ चालू होती. काही दिवसातच देवदत्तच्या घरच्यांनी बाळाला नवी आई आणण्याचा घाट घातला होता. त्याला खरी आई कोण आहे हे कळू नये याकरता ज्योतीच्या फोटोची, वस्तूंची, सगळ्याची विले वाट लावली होती. तिचं नाव सुद्धा घरात कोणी काढायचं नाही असा बंदोबस्त करून टाकला. साऱ्या गोष्टी दामिनीच्या जिव्हारी लागल्या आणि दामिनीनं मनाशी निश्चयच केला.
ज्या ज्योतीचं नाव संपुष्टात यावं याकरता सेन कुटुंबीय धडपडत होतं, त्या ज्योतीच्या नावाची ज्योत प्रतिष्ठानच्या रूपानं सदैव प्रज्वलित राहील याकरता दामिनीनं ज्योती प्रतिष्ठानची स्थापना केली. ज्योतीच्या बाळाच्या आठवणी प्रत्यर्थ अनेक मातृछत्र हरवलेल्या अनाथ बालकांना प्रतिष्ठाननं आसरा दिला, त्यांच्या संगोपनाचं कार्य केलं, त्यांच्या भविष्याची हमी उचलली. या कार्यात अनिरुद्धची मोलाची साथ मिळाली. ज्योती प्रतिष्ठानचं कार्य झपाट्यानं वाढत गेलं. आपल्या बहिणीच्या नावानं उभारलेल्या प्रतिष्ठानला दामिनीनं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं. प्रसार माध्यमातून, वर्तमानपत्रातून ज्योतीचं नाव झळकायला लागलं. तिचं अस्तित्व मिटवू पाहणाऱ्या मंडळींना दामिनीनं दिलेलं हे चोख उत्तर चपराक मारणारं ठरलं होतं. ज्योतीचं नाव प्रतिष्ठानच्या रूपानं मंद तेवणाऱ्या ज्योतीसारखं प्रज्वलित राहिलं होतं. ड्रायव्हरनं ब्रेक दाबला, गाडी पोर्चमध्ये आली आणि दामिनी भानावर आली. दार उघडताच ज्योतीची हसरी छबी असणारा फोटो दामिनीकडे कृतज्ञतेनं बघत होता आणि जणू तिला सांगत होता, थांबला ना सूर्य कधी थांबली न धारा, थांबला ना सूर्य कधी थांबली न धारा, धुंद वादळात गोठला किनारा. एकटी ना तू, एकटी ना तू तुझ्या ह्या अनेक छाया, एकटी ना तू तुझ्या अनेक छाया, मागुती माझ्या तुझीच आहे विराट छाया, मागुती माझ्या तुझीच आहे विराट छाया.